छत्रपती श्री शिवाजी महाराज की काय। नुकत्याच्या दरवाज्यातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केला, या दरवाजापासून पुढे एक प्लेन प्लॅस्टिक केलेली भिंत आहे, त्या भिंतीपर्यंत आपण जाणार आहोत। परंतु जाताना मध्यंतरी आपल्याला एका लेकड्यातून चार झोते ओटे बघायला भेटतील। या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं। परंतु महाराजांचा जो मूळ राहता राजवाडा होता, जिथे आपण बसलेले आहात ना, याच जागेवरती पूर्ण दोन मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता। कल्पना करा की त्या काळातला तो दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा। याच्यावरती बघा, चौकोनी बॉक्सवाले जे दगड तुम्हाला बघायला भेटतात ना, याच्यावरती चौकोनी सागवणी खांब होते, बँगलोरी कुंभार निळीच्या कौलांचं छप्पर होतं, चौबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरे होत्या, कावदिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड, आणि या भव्य वाड्यामध्ये आपले महाराज रायगडावरती 10 वर्ष वास्तव्याला होते। किती वर्ष होते? 1671 ते 1680। या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रायगडाने असे काही 2 दिवस पाहिले गेले साहेब, एक आनंदाचा सुद्धा होता आणि एक दुःखाचा सुद्धा होता। साहेब, आनंदाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 राज्याभिषेक सोहळा, तो राजेशाही थाट, तो शाही पोशाख, या सर्वांचा जो साक्षीदार आहे ना, तो छत्रपती शिवरायांचा राहता वाडा आहे। पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता, तो सुद्धा पडला गेला, तो म्हणजे 1680 चैत्र पौर्णिमा होती, हनुमंत जयंतीचा दिवस होता, शनिवारच्या दुपारच्या 12 प्रखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला। ही जागा, ही माती आपल्यासाठी किती मौल्यवानची कल्पना करा। जेवढा आपण छत्रपती शिवरायांच्या समाधीला पवित्र मानलं जातं, त्या पद्धतीने पवित्र जागा म्हणजे राजांचा वाडा, जिथे राजाची शेवटची पाठ टेकली गेली, त्या राजवाड्यात तो प्रसंग ऐकला गेला, पाहिला गेला होता। अखंड आयुष्य आपल्या राजाला लाभलं। त्या अवघं मोजकं 50 वर्षाचं होतं। 19 फेब्रुवारी 1630 ला आऊसाहेबांच्या पुढे जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावरती। वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बनलं, तोरणा जिंकला। वयाच्या 44 वर्षी राजे रायगडावरती छत्रपती झाले, पण राज्य लाभले किती? फक्त 6 वर्षच। आपले 50 वर्ष कसे निघतात? 20 वर्ष बालपणामध्ये उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं आणि स्वतंत्र घर बांधता येत नाही। राजाने खरं तर साम्राज्य घडवलं, म्हणून मनापासून एवढं सांगू इच्छितो की अनामवीरा, अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनांत, भेटली न वाट या धगधगत्या साम्राज्यवीरा, या धगधगत्या साम्राज्यवीरा प्रशस्त वाडा इथे होता। वाड्याच्या कॉर्नरला पाण्याचे 3 टाके सुद्धा बघायला भेटतात। दगडामध्ये पाण्याच्या टाक्याचं नियोजन इथे केलं होतं। समोर ते खालच्या मध्ये आयताकृती खड्डा जो बघायला भेटेल, हे 350 वर्षापूर्वीचे स्विमिंग पूल टप्पा आपल्याला बघता येते। 2 नंबरचा चौथा म्हणजे राजांचं स्वयंपाकघर, जिथे राजांचं जेवण बनलं जायचं। आता आपल्या राजांचं सचिवालय पाहायला पुढे जाऊया। विचारलं नाही, आधी विचारलं लागतं।